वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। महोदयांचं मंचावर राजेंद्र डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो आहे, आपण यावं आणि या जमलेल्या समस्त जनसमुदायाला मार्गदर्शन करावं। आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब, कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत असू द्या। जय भीम जय भीम। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्यक संबुद्धाचा मानाचा जय भीम। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या धम्म मेळाव्याला सगळे उपस्थित आहात। मी सर्वात प्रथम माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला त्रिवार नमन करतो, त्रिवार सलाम करतो। आज आपण या ठिकाणी धम्म संमेलनासाठी उपस्थित आहात। माझ्याकडे आता फक्त 9 ते 10 मिनिटं उरलेली आहे, कारण मला आणि थोडक्यातच आज तुम्हा लोकांना माझ्या भाषणाची सुरुवात करतो। आपण नेहमी ऐकलंय की बाबासाहेब आंबेडकर सूर्याप्रमाणे आहेत, कोणी सूर्यावर जर थुंकायचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्याच्याच थुंकणाऱ्यास तोंडावर पडते। मला वाटतं काल परवा ती थुंकी काळ्या शाईच्या रूपात चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर पडलेली आहे। मी इथे येऊ शकलो नाही म्हणून मी थोडक्यात सांगणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या बौद्ध धम्मात आणल्यानंतर आज आमची किती प्रगती झाली आहे। बौद्ध होण्यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या जातीत होतो आणि वेगवेगळ्या जातीतच नाही तर त्या जातींना विशिष्ट कामही होते। बौद्ध होण्यापूर्वी आम्ही कोण होतो? महार। महाराला काम काय होतं? कोणत्याही गावात कोणत्याही खेड्यात वस्तीत जर गुरं ढोरं मेली तर ती ओढायची, ती न्यायची आणि त्याची विल्हेवाट लावायची। मातंगाचं काम काय? पिटायची। चांबाराचं काम काय होतं? चपला बुट शिवाय। बाबासाहेब आपके लोगों को दिशाभूल कर रहे हो। तुमच्या लोकांची तुम्ही दिशाभूल करताय। आपके लोगों को मरा हुआ जानवर साफ करने के 500 रुपये मिलते हैं। 500 रुपये मेलेलं गुरं ढोरं ओढण्याची ते साफ करण्याचं, त्याचं कातडं विकण्याचं, शिंग विकण्याचे 500 रुपये मिळत आहे। आणि आता तुम्ही तुमच्या लोकांना बुद्धाच्या शरणात घेऊन चालला। बाबासाहेब म्हणाले महाराला मिळणारे 500 रुपये आणि माझ्याकडचे 500 रुपये असे 1000 रुपये मी तुला ब्राह्मणाला देतो, उद्यापासून तू मेलेली गुरं ढोरं ओढायची काम कर। म्हणून या बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आमची किती प्रगती झाली त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो। बौद्ध होण्यापूर्वी आम्ही चांभार, मातंग, ढोर, महार आणि प्रत्येक जातीला विशिष्ट काम होत आणि म्हणून बौद्ध चपला बुट शिवायचं काम माझं मूल करेल असं त्या चांभाराच्या स्त्रीला स्वप्न यायचं, नावेच्या स्त्रीला स्वप्न यायचं की माझं मूल जेव्हा मोठं होईल त्या समोरच्या झाडाखाली बसलेला नावी माथारा झालेला असेल आणि मग माझं मूल जाऊन त्या झाडाखाली बसेल आणि लोकांचे केस कापायचं काम माझं वाळ करेल आणि सगळं पैसा माझ्या मुलाला मिळेल। अशा आमच्या लोकांचे स्वप्न होते। बाबासाहेब आंबेडकरांनी एका रात्रीत आम्हाला पडणारी स्वप्न बदलून टाकली। आम्हाला बुद्धाच्या ओंजळीत बाबासाहेब आंबेडकरांनी कामं टाकली। किती वर्ष झाली? 66 वर्ष। या देशातल्या बौद्धांवर रिसर्च करता येईल असा हा समाज आहे की 66 वर्षापूर्वी ज्याच्या गळ्यात मडक आणि पाटीला झाडू होता आता तो राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचायला लागलाय। एवढा मोठा बदल बाबासाहेब आंबेडकरांनी एका आयुष्यात आमच्यासाठी करून दिला। पण आज आपण या ठिकाणी धम्म संमेलन घेतोय, खरं तर मला बरंच काही सांगायचं होतं, बरंच काही बोलायचं होतं, पण मी खूप शॉर्टमध्ये सांगतो। दरवर्षी आपल्या या धम्म संमेलना होत आहेत, मान होत नाही आहे। आमच्या धम्म संमेलना रोज सुरू आहेत,
पण धम्म मात्र उभा राहताना दिसत नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान नष्ट होत चाललेलं आहे. या देशामध्ये अँटी कन्वर्जन लॉ, धर्मांतरावर बंदी येत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारखे खुर्चीला लात मारली आहे आणि आज ते धम्माचं काम करायला आलेले आहेत. उदाहरण आहे आमच्या समोर, माध्यमातून आमच्या समोर उदाहरण आहे की या देशातली राजनीती फक्त मंत्री बनवते साधत. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करणार आहे, ज्या 22 प्रतिज्ञांमुळे राजेंद्र पाल गौतम यांचं मंत्रीपद काढून टाकलं, मी तुम्हाला विनंती करणार आहे, कारण माझं खरं तर माझं शेवटचं भाषण होतं ते आज पहिल्यांदा पुढचं पहिलं भाषण घेतलंय, नाही तर ही 22 प्रतिज्ञा मी तुम्हाला दिली असते. ज्या 22 प्रतिज्ञांमुळे राजेंद्र पाल गौतम यांची मंत्रीपद काढून टाकले, त्याच राजेंद्र पाल गौतमांकडनं तुम्ही 22 प्रतिज्ञा घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. या 22 प्रतिज्ञा आता देशभर घुमल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी, मैं आपसे विनती करूंगा इनको 22 प्रतिज्ञा देकर जाना. कमी अच्छा मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना कधीही ईश्वर मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. मी कधीही श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घे. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. व्रत आहे बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे असे मी मानतो. आज माझा पुनर्जन्म होत आहे, नवा जन्म होत आहे असे मी मानतो. मी अशी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी बौद्ध धम्माच्या शिकवणी प्रमाणे वागेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळेजण आपापल्या जागेला बसा. पद्म विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें.